जमिनीवरील दगडखाना कामगारांच्या घरकुल आंदोलनाची बातमी आम्ही काल एएम न्यूज वर दाखवली. प्रशासनाने देखील एएम न्यूजच्या बातमीची दखल घेतली आहे. दगडखान कामगाराच्या घरावरची बुलडोजर चालवण्याच्या कारवाईमध्ये तुर्तास प्रशासनाने या सगळ्या प्रकाराला स्थगिती दिलेली आहे. अतिक्रमणाचे पुरावे सादर करण्यास मुदतवाढ दिल्यामुळे जवळपास 473 कुटुंबांना मोठा दिलासा मिळालेला आहे. निषेधार्थ आजचा आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. आजच्या दिवसभराच्या घडामोडीमध्ये आमचे माजी आमदार अशोकरावजी पवार साहेबांनी जिल्हा परिषदेमध्ये सकाळपासूनच सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना खंडकावून बजावल्यानंतर की ही कार्यवाही कशा पद्धतीची चुकीची आहे म्हटल्या सगळ्या त्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर ते संपूर्ण कारवाई स्थगिती करण्याचा आदेश आता तयार होत आहे. आम्ही त्या ठिकाणी बीडीओ साहेबांना भेटलो हवेलीच्या, नंतर तहसीलदार हवेलींच्याकडनं आता आम्ही पत्र घेतलंय की बाबा ही जी काही त्यांनी काल अचानकपणे ऑर्डर केली होती की ही 473 ही कारवाई ताबडतोब थांबवा.